नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाइन क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते। मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखडे मिस। आज आपण इयत्ता 5वीतील मराठी विषयातील कविता क्रमांक 5 डराव डराव बघूया। काय नाव आहे कवितेचं? डराव डराव। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डराव डराव हा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे? ऐकलाय का कधी तुम्ही? सांगा बघू, ऐकला असेल तर लगेच उत्तर येईल तुम्हाला। माहिती आहे कोणत्या प्राण्याचा आहे? डराव डराव हा आवाज बेडूक या प्राण्याचा आहे। समजले सर्वांना कोणत्या प्राण्याचा आहे? बेडूक या प्राण्याचा आवाज आहे। बघा, आपण परिसरात राहतो, परिसरात आपल्याला भरपूर प्राणी बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात, बरोबर की नाही? तर प्रत्येक प्राणी वेगवेगळा आवाज काढतो, त्याच्या आवाजाला काय म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। ते कसे आवाज काढतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही? तर बघा, त्यापैकी बेडूक हा प्राणी आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये बघायला मिळतो? पावसाळा ऋतूमध्ये। पावसाळा चालू झाला की आसपास आपल्याला बाहेर अंगणात आपल्या घराच्या आजूबाजूला बेडूक हा प्राणी दिसतो, कारण तो पाण्यातच राहतो। आणि बघा, हा प्राणी पावसाळ्यात जेव्हा खूप ओरडतो, तळ्यामध्ये राहतो तो, तेव्हा तो इतका ओरडतो तेव्हा असं समजलं जातं की आता खूप मुसळधार पाऊस पडणार आहे असे समजले जाते। असा हा प्राणी पाण्यातच राहतो, पाण्याच्या बाहेरसुद्धा राहू शकतो तो प्राणी। तर बघा, तो जसा जो आवाज काढतो तर त्या आवाजाला काय म्हणतात? डराव डराव। तर बघा, इथं आपल्याला कविता बघायची आहे। डराव डराव म्हणजे त्या बेडूकचाच आवाज इथे दिलेला आहे। तर बघा, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? चित्रामध्ये एक मुलगी या बेडूक समोर बसलेली आहे आणि त्या बेडूकशी ती बोलत आहे। वरतून पाऊस पडताना दिसत आहे, खाली तळे साचलेले दिसत आहे की नाही? आणि त्या मुलीच्या हातात काय दिसत आहे? जहाज दिसत आहे। आणि हा बेडूक एका खडकावर बसून त्या मुलीशी बोलत आहे आणि मुलगीसुद्धा त्या बेडूकला प्रश्न करीत आहे। तर बघा, ह्या कवितेत काय प्रश्न केला आहे त्या मुलीने बेडूकला, हे आता आपण बघणार आहोत। बघा, ही कविता कोणी लिहिलेली आहे? ग ह पाटील म्हणजे गणेश हरी पाटील यांनी ही कविता लिहिलेली आहे। तर चला आता आपण कवितेला सुरुवात करूया। डराव डराव, काय नाव आहे कवितेचं? डराव डराव। सर्वात आधी आपण पहिले कडवे बघूया। डराव 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 का ओरडता उगाच राव, डराव 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 का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव। बघा, ती मुलगी त्या बेडूकला काय प्रश्न करीत आहे? डराव 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 म्हणजे ती बेडूकला म्हणत आहे, बेडूक दादा बेडूक दादा, तुम्ही असे काय ओरडता? म्हणजे बेडूक कसा ओरडतो? डराव डराव। तर ती बेडूकला म्हणत आहे की बेडूक दादा बेडूकराव, तुम्ही असे डराव डराव का ओरडत आहात? आणि कालपर्यंत तर तुमचा पत्ताच नव्हता, म्हणजे कालपर्यंत तुम्ही दिसतच नव्हते, आणि आज एकदम कुठून आले तुम्ही? सांगा बरं, तुमचे नाव काय? असे ती त्या बेडूकला प्रश्न करीत आहे। बघा, अचानक पाऊस पडलेला आहे आणि अचानक पाऊस पडल्यामुळे हे बेडूक आपल्याला आसपास दिसायला लागतात। तसाच हा बेडूकसुद्धा त्या मुलीला
दिसू लागला आणि ती त्या बेडूकला प्रश्न करू लागली की तुम्ही असे काय ओरडतात आणि तुम्ही कालपर्यंत तर दिसत नव्हते, मग आता कुठून आलात? बघा पुढचे कडवे बघूया. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बघा काय म्हणत आहे मुलगी बेडूकला. धो धो पाऊस पडला फार, म्हणजे पाऊस कसा पडला? धो धो मुसळधार, खूप जोरात पाऊस पडला. आणि मुसळधार पाऊस पडल्यामुळे काय झाले? तळे, या गावातली तळे, रस्त्यावरची तळे, तलाव तुडुंब भरले. तुडुंब भरणे म्हणजे काय? काठोकाठ भरणे, म्हणजे तलाव एकदम काठोकाठ भरून गेले, एवढा मुसळधार पाऊस येथे पडलेला आहे. आणि त्यातच सुरू जाहली आमची नाव. जाहली म्हणजे काय? जाहली म्हणजे काय? झाली. आणि त्यातच तलाव काठोकाठ भरल्यामुळे आमची नाव आम्ही त्या तलावात सोडली. आणिक तुमची डराव डराव, आणिक म्हणजे काय? आणि त्यातच काय, जेव्हा आम्ही नाव सोडली तलावामध्ये तेव्हाच तुम्ही ओरडायला लागले डराव डराव. बघा ती मुलगी त्या बेडूकला म्हणत आहे की मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरले, काठोकाठ भरले, आणि आम्ही छान कागदाचे होडी, नाव म्हणजे काय? होडी, होडी तयार केली आणि तलावामध्ये त्या पाण्यामध्ये सोडली, आणि तेव्हाच तुमचे ओरडणे चालू झाले डराव डराव. बघा पुढचे कडवे बघूया. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. बघा काय म्हणत आहे ती बेडूकला की बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. बटबटीत डोळे म्हणजे काय? गोल गोल डोळे. ध्यान म्हणजे काय? लक्ष. बघा ह्या बेडूकचे डोळे गोल दिसत आहे, दिसत आहे की नाही चित्रात? बघा बेडूकचे डोळे कसे असतात, एकदम गोल गोल मटोर दिसतात आहे की नाही चित्रामध्ये? बघितलंय का तुम्ही बेडूक कधी? हां, तर बेडूकचे डोळे कसे आहेत? बटबटीत डोळे म्हणजे मोठाले गोल गोल डोळे आहेत तुमचे. विचित्र तुमचे दिसते राव, विचित्र म्हणजे काय? एकदम आगळे वेगळे असे तुमचे रूप त्या डोळ्यांमुळे वेगळेच दिसते. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. बघा मग ती मुलगी त्या बेडूकला काय म्हणत आहे की तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही मला सांगा, आणि ही छत्री आणि ही नाव घ्या. बघा त्या मुलीच्या हातात तुम्हाला नाव दिसत आहे की नाही? बघा नाव दिसत आहे, आणि बघा ही छत्री, हे जे हे पावसाळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे रोप उगते त्याला त्या मुलीने काय म्हटलेले आहे? छत्री म्हटलेले आहे. तर ती मुलगी त्या बेडूकला काय म्हणत आहे की तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही मला सांगा, आणि तुम्ही पावसात भिजू नका, ही छत्री घ्या आणि ही होळीसुद्धा तुम्ही घ्या, आणि तुमचे ओरडणे जे तुम्ही ओरडत आहात डराव डराव असे ओरडणे तुम्ही थांबवा, हे गाणे म्हणणे तुम्ही थांबवा. बघा पुढे दिलेले आहे पुढचे कडवे. जा गाठा जा आपला गाव, आणि थांबवा डराव डराव. बघा मग ती मुलगी त्या बेडूकला म्हणत आहे की ही छत्री आणि ही नाव घ्या, आणि तुम्ही तुमच्या गावाला जा, आणि तुमचे ओरडणे थांबवा. अशी ती मुलगी त्या बेडूकला, त्या बेडूकशी बोलत आहे आणि तिला प्रश्न, त्याला प्रश्न करीत आहे.
आणि त्याला होडी आणि छत्री सुद्धा देत। समजली सर्वांना कविता? खूप छान आहे की नाही? तर सर्वांनी ही कविता म्हणायची आहे, छान तालासुरात म्हणायची आणि पाठसुद्धा करायची आहे। समजले सर्वांना? व्हेरी गुड। आपण यावरचे शब्दार्थ आणि स्वाध्याय लिहून घेऊया। थँक्यू।